किस्सा खत्म है ना ये। वाह छान दिसते तसे डॉल दिसते। थँक्यू सो मच। मस्करी करत होता। अरे बाप तुले मारन मग। तर कस काय मंडळी मजेत ना। स्वागत आहे तुमचं आपली युट्यूब चॅनल मध्ये म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनल मध्ये। आणि दोन दिवस तुमची लाडकी करिश्मा जरा बिमार होती त्यामुळे मी ब्लॉग बनवले नाही। मिस केले असतील तुम्ही नक्कीच कारण की मला मेसेज आलेत खूप सारे की दीदी तू ब्लॉग नाही टाकला का बरं नाही टाकला। जे तुमच्या सगळ्यांना माझ्या ब्लॉगची डेलीची रुटीन झाली खूप छान वाटतंय मला। आणि बघूयात आज आज माझा मूड खूप छान आहे असा हॅपी हॅपी म्हणजे मी नेहमीच हॅपी हॅपी असते असं गममध्ये वगैरे जात नाही गेले ते एकट्यात जाते सगळ्यांच्या समोर पण मला गम होणार कशाचा अरे बाबा पण ते शंकर दादाच ब्रेकअप झालेत मला थोडं वाईट वाटतं नको नाही सांगायचं होतं का इथं बरं जाऊ दे ते कसं त्याचं ब्रेकअप पर्सनल आहे ना अरे आयुष्यात कुणी यायला तर पाहिजे ब्रेकअप होण्यासाठी स्वतःशीच ब्रेकअप करतो तू तर असो आज आपल्या शॉप मध्ये आहे शंकर दादा। हाय मी आहे इकडे शंकर दादा आलेला म्हणजे तुमचा लाडका जुनियर चार्ली आणि हा माझा भाऊ म्हणजे चुकून झालेला पण चुकून माझा भाऊ झालेला आहे तो आणि स्वतः तन्मय एडिटर आणि त्या दादाच नाव अजून लक्षात आदित्य सातपुते नाही सातपुते नाही आदित्य निकम हे आम्हाला ना मुख्याध्यापक होते निकम सर आठवतो तुला असून म्हणजे असो। तर आज आमचा प्लॅन चालू आहे परत एकदा शूटला जायचा तर मी बाळू दादाला कॉल करते आणि मस्त आपण आज पण शूट करू जर जमलंस तर मग बघूच आता आपला दिवस कसा जातो कारण की आज मला शॉपवर यायला खूप लेट झालं गॅस गेला होता घरचा मग गॅस आणला मग लेट झालं मग भाऊला डब्बा आणला पांदी पांदी ना असं डोक्यावरती असं चालत आले मी एवढ्या पावसात तर बघू आज शूटला तरी कोण शॉपवर बसणार आहे तू चल रे ए दीदी सांग सांग याला शॉपवर बसणार आहे मला दीदी घेऊन जायचं तू नाही चालला तू नाही चालला पुरी येते बोलत नाही तू कुठं चालला कुठं नाही जायचं शॉप आयडी काही आयडी बीडी काही नाही नाही बाबा मला जाणार नाही तिच्या सोबत मी सोबत राहणार लग्न झाले जेजाजी जेजाजी म्हणे नाही तुला खायला अरे बाप दीदी काय इज्जत काढायला डायरेक्ट तो नाही जेजाजी काय असं भिकारी थोडी करणार अरे जेजाजीचे खायचे वांदे असं नाही छान लिंबू मिरची घेऊन जायचंय त्याच्या लिंबू मिरची मिरची बावलं दिव्या दिव्याल नको घेऊन जायला ती माझ्या डाव टाकी चल आपण पिझ्झा खायला जीजू चला ना आपण शॉपिंगला जाऊ जीजू पगडला साली आधी गेलो घरात कधी गेलास भावा इन फ्युचरची गोष्ट चालते तुला वाटत आमचे यांचं काही फ्युचर आहे बाकीच मी आणि शंकर सोड तुझं काय नाही फ्युचर काय माझं ब्राईट आहे रे ब्राईट आहे मला सांगितलं जोशी ज्योतिषाने मला हात बघितला ब्राईटची स्पेलिंग अरे स्पेलिंग काय सांगायची गरजेचं नाही आपल्याला इंग्लिश फक्त जमते इंग्लिश बोलू शकत इंग्लिश प्यायला जमते म्हणे गाईज नाही 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 म्हणजे म्हणायचं असं होतं मला गाईज हे काय म्हंटला की इंग्लिश फक्त प्यायला जमते अरे आज काही नाही ना फंबल झालं गाईज म्हणजे याला कट का चल रे कट करशील म्हणे फाटती तर नाही गाईज यांनी मोबाईल घेतला आणि मला पार्टी सुद्धा दिली नाहीये मोबाईल दाखव तुझा ये वाला मोबाईल लिया मेरे भाईने मला वाटलं माझा तुझा फोटो असेल भावा याच्यावरती त्याच्यावर तर अजून काहीच नाही दिपे आता ओपन झाला
कुठे तोंड काळ करायला गेला होता ते पुरा टीका मिटून आलास सुहाग सुहाग काय कस 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 इकडे तोंड करून बांगडे तोंड ना बांगड्या हातातल्या बांगडे तोंड ना आपा बघता मग काय झालं बांगडे तोंड ना ऍक्टिंग करतोय एक्टर है एक्टर ला कभी लाज नहीं पाजे छन से जो टूटे कोई सपना जग सुना सोना भैया पोरगी बनू नहीं तुला पोरगी बनू भैया बॉयफ्रेंड बनू आई अगम्मा मला काय म्हणायचं ऐक ना आपण ते रील्स बनू तुला पोरगी बनू त्याला पोरग बनू आणि मी येऊन डायरेक्ट मी डायरेक्ट ओरडते तुम्ही पळा ऐक ना पैशाचं बंडल ते निरदादाच होत गप मी सगळ्या लाईव्ह हिट निरदादाचे बंडल घेऊन फोटो व्हिडिओ काढल्या माणसानं जर कोणी पाहिले असतं तर याच्या अफवायला बळी पडू नका व्यवस्थित व्हिडिओ बघून काही नाजी बिजी लागू नका हा ऑलरेडी गाईज यांचं धिंगाण असं चालूच असतो तर ठीक आहे आता आपण बघू पुढे काय करायचंय तर आता हे काय चालूच असणार आहे तर गाईज आज साक्षीची स्कूटी येते तर आम्ही जातोय तिकडे आणि मला थोडासा शूट सुद्धा करायचा आहे तर मला ना शूटचे लेन्स बांधता येत नाही सो नागेश दादा माझे लेन्स बांधून देतोय लेन्सच येत राहते लेस बांधून देतोय आणि थँक्यू सो मच भावा तर पोरी ना माझं भाऊ लय काळजी करतो तुमची भी काळजी करण कोणी इंटरेस्टेड असेल तर डीएम मध्ये मेसेज आणि हा पण लाईन मध्ये पण तो फिक्स झालाय आता तो मैं कुछ ऐसे दिख रही हूँ मैं कुछ ऐसे दिख रही हूँ कमेंट्स करके जरूर बताना की मैं कैसी लग रही तर फ्रेंड्स आपण पोहोचलोय शूटच्या ठिकाणी म्हणजे आम्हाला जायचं कुठे वेगळ्याच ठिकाणी होतं आणि आम्ही पोहोचलो कुठे वेगळ्याच ठिकाणी तर आज मी करण दादा सोबत शूट करणार आहे आणि करण दादानी टोटली पूर्ण लुक चेंज केला मी तर त्याला दुरून ओळखलं सुद्धा नव्हतं आणि एका दादांचं ना मी परत विसरले आपण भेटलो ना आलेला ना तर आता आपण इथे शूट करू म्हणजे सगळ्यांना ही जागा नोंदच आहे तसं सांगायची गरज नाहीये मला तर आता आपण शूट करू नंतर भेटू करण बाई करते शूट आता दिल्लीचा शिज गंभीर काय आहे प्रॅक्टिस करते का तू सहा वाजले बहुतेक हां सहा वाजले कंप्लीट एक घंट्यात चार व्हिडिओ निघले फक्त नाही तीनच व्हिडिओ निघले पोरगीमध्ये घ्यायचा फिल्टरमध्ये आहे का दोघांचे पण केस सेमच आहेत ना जर कोणाला सोन्याची कमी असेल तर करण भाईला भेटा कमी जास्त जर फिकत तुम्हाला 22 कॅरेट पाहिजे असेल तर दीदीला भेटा हे 24 कॅरेट माल आहे बघून घ्या आणि देऊन पण आता सोन्याच आणलंय तिनं पण करून 24 कॅरेट ते अजून आलं नाही मार्केटला असं सोनं आहे असं वन टू थ्री स्टार्ट एकदा रिटेक चार पाच रिटेक झालेत आपले चार झाले का भावाची जिम जाऊ
3, 2, 1 स्टार्ट। तू थोडस पुश कर, थोडस समजा डायलॉग वगैरे झालं काय दे नंतर असं केलं तू असं कर डायरेक्ट जम लगेच चालू काय 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 किस्सा होता तुला देणार धप्पा होणार बांधकाम मागे जात होता मग तू जाय कुठं जायचं अरे दीदी पहिले काय किस्सा सुरू आहे काय किस्सा सुरू आहे बघा 5 रिटेक झाले त्यांचे मग आमचे एवढं शूटच्या मागची मेहनत तुला काय वाटतं काय नाही असं नाही असं नसतं एका व्हिडिओ साठी 5-5 माणसाची मेहनत आहे पासष्ट किलो वजन आहे 65 असं एडिटिंग तीच करणार आहे हा कट कर अरे ब्लॉग कंटिन्यू राहिला वाटते पिक्चर बनव पुरा जाऊ दे आपलाच आहे आता आपलाच आहे किती व्हिडिओ काढले तू 3-4 1-5 नाही मी हे बघा मला असं नका काही तरी माकड तू सांग का नंतर मला काढू सांग तू सांग करा अरे काय असते काय नाही या जगात दोन लोक कधी सुधरू शकत नाही कसं जिलेबी बाई अरे या जगात नाही घे पटकन 3-2-1 अरे नकली आहे नकली घेतलंय ना प्युअर नकली आहे मला घेतलंय ना 3-2-1 भीती वाटायली रे आम्हाला कशाची माझ्या असण्याची माझ्या असण्याची आज आयली तुला माकडासारखी हसते संध्याकाळी काय सांगा दाखवते माझ्याच ब्लॉग आहे मी डिलीट करून टाकेन 2 सेकंदात टेन्शन घेऊ नको आता साक्षी स्कूटी तर आपण तिच्या स्कूटीची ओपनिंग करायला जातोय म्हणजे काढतोय आपण ती शोरूम मधून तर आता हे सगळे गेले का मग आपण रोड क्रॉस करू आम्ही आपण तिकडच्या साईडला जाऊ आम्ही सुटला गेलेलो तर एवढ्या फास्ट मध्ये आलो एवढी ट्रॅफिक आहे संभाजीनगरला रोज संभाजीनगर को अरे थांबा की आम्ही पळत पळत तिथून रस्ता क्रॉस चाकू नेहरू दादा जीवावरती टू व्हीलर घेतलीये पप्पाची पर्या पळत चाकू चाके 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 कॉंग्रॅच्युलेशन खूप छान वाटलं आम्हाला खूप छान वाटलं आम्हाला हे तर सकाळपासून परेशान झालं नेहरू दादा कसा दिसतो परेशान कधीच नाहीये एक फोन बाकी काम आहे ना दाखवू गाडी का नको आता करणार मी कदाचित तुम्ही बघितले असेल तर डोळे झाकून घ्यायचं बिलकुल बघायचं नाही
आणि नीरू दादा बघा काय चिकनाची जायला पोरगी असेल तर नंबर तो ना जेव्हा शॉप मध्ये आला ना गाईस तेव्हा मी बघितलं म्हणजे मी बघितलं ना नवीन मुलगा कोण आला जो मी व्यवस्थित नीरू दादा आणि केस कमी केले ना त्याच्यावर केस कमी केले ना तू पण छान वाटतोय हा ना ते झिपऱ्यावानी कसा वाटत होता तर चलो अभी उसके उसके स्कूटी का लॉन्चिंग करेंगे हम हाच तो माणूस आहे हाच तो माणूस हा चेहरा लक्षात ठेवा फक्त हा चेहरा हा चेहरा लक्षात ठेवा वा ब्लॉग कंटिन्यू राहणार पस्तीस गेले ए मॅडमला गाडी होती का तू शिकवशील तिला खरं शिकवशील खरं खरं सांगा मी ब्लॉक काढून त्याचा खरं खरं सांग जानकी परवा है फायनली पेढे देते बाबा एकदा तुला पेढे खाऊ घालायला पाहिजे
बिकाऱ्या खायला लाज आहे का तुला? तू आलास ना तिकडे हा मला माहिती तू कोण पडतो बेटा लाल चोला तू सोने पाहिजे तुला की भारी भारी खायला तसं काही नाही आम्ही ना साक्षीची गाडी घ्यायला गेलो होतो गाडी घेतली शोरूम आलो व्हिडिओ शूट वगैरे करून तर कसं काय म्हणणार कसं वाटलं तुम्हाला आजचं शूट तुम्ही इंस्टाग्राम वरती जर जाऊन बघितलं असेल तर तुम्हाला भारीच वाटलं तर गाईज आम्ही ना खूप सारे शूट केलं आज आणि खरंच खूप छान शूट झाला माझ्या मनासारखा करण दादानी खरंच खूप छान शूट घेतला आणि काय म्हणतात त्याला साक्षीनी पण ए आवाज कमी कर आणि त्यानंतर साक्षीनी पण स्कूटी घेतली जे की तुम्ही बघितला तिचा कलर पण मला कलर खरंच खूप आवडला खूप छान आहे तसाच कलर सेम नागेश दादाच्या मोबाईलचा सुद्धा आहे तर काय एखाद्या वेळेस त्यांनी जर ती गाडी घेऊन गेला तर मॅचिंग मॅचिंग होईल भारी शॉर्ट पण सेम होतं तर छान छान वाटलं तिने स्कूटी घेतली आपण पण लवकरच काहीतरी घेणार आहोत स्टेट येऊन गाईज गेस करून मला नक्की सांगा की मी नेमकं काय घेणार आहे कमेंट्स मध्ये मला सांगा नक्कीच तर असा होता माझा आजचा दिवस जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये थँक्यू सो मच लव्ह यू ऑल